अमेरिका किंवा युरोप सारख्या देशांची वित्तीय तूट ही 15% जात असताना भारत 9.5% ही तूट जाऊ देतोय आणि बऱ्याच काळानंतर असं झालेलं आहे की सरकार आणि तज्ञ हे अर्थसंकल्पाच्या काही एका मुद्द्यांवरती निश्चितच एकाच बाजूला दिसतात. जोपर्यंत कोरोना नव्हता तोपर्यंत सरकारने यासाठी काही तरतूद केल्याचं दिसलं नाही आपल्याला. 2014 सालापासून सरकार हे सांगत आलेलं आहे की आम्ही शिक्षणावरच्या तरतुदीमध्ये 100% आम्ही वाढ करू. आता सुद्धा शिक्षणावरती घोषणा भरपूर आहेत पण शिक्षणावरती तरतूद ही साधारण 2 ते 2.5% वरती गेलेली नाही. आजचा अर्थसंकल्प न भूतो न भविष्यती असेल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं होतं. ते 2 पद्धतीनं खरं ठरलं असं म्हणायला हवं. एक त्यातला भाग जो खरोखर न भूतो न भविष्यती असा आहे तो म्हणजे त्यांनी वित्तीय तुटीची मर्यादा 9.5% नेण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वार्थाने अभूतपूर्व ठरतो. कारण 2003 साली आपण एका कायद्याने स्वतःला सरकारने बांधून घेतलेलं आहे त्याला FRBM ऍक्ट असं म्हणतात, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट, वित्तीय व्यवस्थापन आणि अर्थसंकल्पाचं नियोजन हा जो कायदा आहे त्यानुसार सरकारने वित्तीय तूट किती वाढून द्यावी याचा एक काही निर्णय करून ठेवलेला आहे सर्व सरकारांनी. त्यानुसार ती 3.5 ते 4% वरती जाता कामा नये. पण या सध्याच्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करावा लागेल म्हणून ही वित्तीय तूट 9.5% जाऊ देण्याची अर्थमंत्र्यांनी दाखवलेली तयारी ही निश्चितच कौतुकास्पद आणि धाडसी ठरते असं म्हणायला हवं. गेले काही आठवडे विविध अर्थतज्ञ जे काही सांगत होते त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की सरकारने वित्तीय तुटीच्या मर्यादेकडे लक्ष ठेवू नये. कारण जर ज्या वेळेला सरकार स्वतःला वित्तीय तुटीच्या मर्यादेमध्ये बांधून घेतं त्यावेळेला सरकारकडे खर्च करायला पैसे हातात राहत नाही, मग अशा वेळेला सार्वजनिक योजनांवरचा खर्च आणि अन्य मार्गाने सरकार पैसा पोचवू शकत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीत झालेलं असं आहे की खासगी व्यक्ती मग ते उद्योजक असतील किंवा तुमच्या आमच्यासारखे नागरिक असतील हे पैसा खर्च करायला घाबरतात. याचं कारण परिस्थिती, नोकरी, पगारात झालेली कपात वगैरे कारण आहेत. अशा वेळेला निर्धास्तपणे पैसा खर्च करू शकणारी एकच यंत्रणा असू शकते ती म्हणजे केंद्र सरकार. कारण नोटा छापण्याचा अधिकार केंद्राकडे असतो तर अशा वेळेला हा अधिकार पूर्णपणे बाळगून केंद्र सरकारने स्वतःला या मर्यादेमध्ये घालून अडकून ठेवू नये अशा स्वरूपाची सूचना अनेक तज्ञांनी केलेली होती. आणि बऱ्याच काळानंतर असं झालेलं आहे की सरकार आणि तज्ञ हे अर्थसंकल्पाच्या काही एका मुद्द्यांवरती निश्चितच एकाच बाजूला दिसतात. ही कौतुकास्पद बाब आहे. अमेरिका किंवा युरोप सारख्या देशांची वित्तीय तूट ही 15% जात असताना भारत 9.5% ही तूट जाऊ देतोय हे निश्चितच कौतुकास्पद भाग आहे. हा त्यातला एक भाग. त्याच्याबरोबरीनं आरोग्य आणि शिक्षण यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावरती आपण खर्च करू असं सांगितलेलं आहे. साधारण पुढच्या वर्षभराचा सरकारचा खर्चाचा आकडा 34 ते 35 लाख कोटी रुपयांचा असेल. गेल्या वेळेला तो 30 ते 31 लाख कोटी रुपयांचा होता. त्याच्यामध्ये 4 लाख कोटी रुपये विविध क्षेत्रांवरच्या भांडवली गुंतवणुकीसाठी ज्याला कॅपेक्स म्हणतात त्यासाठी आपण खर्च करू असं सरकारने सांगितलेलं होतं. ही कॅपेक्सची मर्यादा आता 5.25 लाख कोटी रुपयांपर्यंत सरकारने वाढवलेली आहे. जवळपास 1 ते 1.25 लाख कोटी रुपयांचं भांडवली गुंतवणुकीचा खर्च आणि लक्ष सरकारने ठेवलेलं आहे हे निश्चितच चांगली गोष्ट आहे. कारण सरकार ज्या वेळेला भांडवली गुंतवणूक करत असतं त्याच्यातनं अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे रोजगार तयार होत असतात, लोकांच्या हाती पैसा जात असतो आणि त्यामुळे पैशाचं चलनवलन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे याचं सुद्धा स्वागतच करायला हवं. जवळपास 1,34,000 कोटी हा कॅपेक्सचा अतिरिक्त मुद्द्याचा भाग झाला. त्याचबरोबरीनं 2 लाखांपेक्षा अधिक कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकारने आरोग्यासाठी खर्च करू असं आपण सांगितलेलं आहे. त्यातले 34,000 कोटी रुपये फक्त लसीकरण, सध्या कोरोनाचं जे काही संकट आहे त्यावरच्या लसीकरणासाठी 34,000 कोटी रुपये वापरले जातील असं सांगितलेलं. ती पण अतिशय स्वागतार्ह घटना. त्याच्याबरोबरीनं एक सरकारने घोषणा केली की विविध रुग्णालयं आणि ज्या काही प्रयोगशाळा वगैरे करायच्या आहेत त्यासाठी 64,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली आहे. पण ही 64,000 कोटी रुपयांची तरतूद पुढच्या 4 वर्षांसाठी आहे, म्हणजे दरवर्षाला फार फार 15,000 कोटी रुपये येतील. हा एक त्यातला टीकेचा किंवा विरोधाभासाचा एक मुद्दा असू शकतो. तसं जर बघायला गेलं तर 15,000 कोटी रुपये भारत सरकारसाठी काही फार नाहीये. आणि ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला या क्षेत्राकडे खर्चची लक्ष किंवा तरतूद केली जाते हे सुद्धा मला असं वाटतं यातनं
आपल्या धरसोडीच्या धोरणाचं दर्शन होतं, कारण जोपर्यंत कोरोना नव्हता तोपर्यंत सरकारने यासाठी काही तरतूद केल्याचं दिसलं नाही आपल्याला. आता सुद्धा शिक्षणावरती घोषणा भरपूर आहेत, पण शिक्षणावरती तरतूद ही साधारण 2-2.5% वरती गेलेली नाहीये. 2014 सालापासून सरकार हे सांगत आलेलं आहे की आम्ही शिक्षणावरच्या तरतुदीमध्ये 100% आम्ही वाढ करू, ती काही अद्याप झालेली नाही. शिक्षणावरचा खर्च आपला 2% सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या इतकाच आहे,